माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, माय मराठीच्या दर्शकासाठी आज आम्ही एक विशेष ब्लॉग घेऊन येत आहोत। माय मराठी मराठीचे करोडो दर्शक ज्यांच्यासाठी आम्ही विविध स्थळांची माहिती, पर्यटन, त्याशिवाय लोकगीतं, लोकगीतांचा संग्रह हे तर करत आलेलोच आहोत, मात्र आज आपण एक विशेष ब्लॉग घेऊन येत आहोत ज्यामध्ये माय मराठीच्या दर्शकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही आज हा विशेष ब्लॉग घेऊन येत आहोत। यामध्ये प्रामुख्याने आजकाल आपण सर्वत्र पाहिलेलं आहे की किडनी स्टोन आणि स्टोनचे खूप मोठ्या प्रमाणात पेशंट्स आढळत आहेत किंवा खूप जणांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम येत आहे आणि त्याला मराठीमध्ये आपण मुतखडा म्हणतो। तर तो मुतखडा झाल्यानंतर आपणाला मग त्याच्यासाठी खर्चिक ट्रीटमेंट करावी लागते, ऑपरेशन्स करावे लागतात, त्यामध्ये किंबहुना थोडासा धोकाही असतो आणि हे करत असताना परत तो होणार नाही याचं अशी काही गॅरंटी कोणी देत नाही। मात्र आज आपण परभणी जिल्ह्यातील बनवस येथील डॉक्टर स्वामीसाहेब आमच्याकडे आहेत। त्यांचा गेल्या अनेक वर्षाचा या मुतखड्यावरती इलाज करण्याचा किंवा किडनी स्टोनवरती इलाज करण्याचा त्यांचा खूप मोठा अनुभव आहे। कुठलंही ऑपरेशन नाही आणि त्यांच्या कमी खर्चिक ट्रीटमेंट, त्यांच्या ज्या होमिओपॅथिक गोळ्या आहेत त्या देऊन त्यांचा खूप मोठा अनुभव आहे। तर डॉक्टर स्वामी सर, मी सर्वप्रथम आमच्या माय मराठी चॅनलसाठी तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि आपण तुमच्या या उपचाराविषयी किंवा आपण जी ही प्रक्रिया कशी सुरू करता किंवा आपण शिक्षण घेतल्यानंतर पुढं नेमकं या इलाजाकडे कसं वळला ते आपण सांगावं। ओके, नमस्कार, मी डॉक्टर एम एस स्वामी बनवसला 14 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे, होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो आहे आणि विशेष म्हणजे मी किडनी स्टोनमध्ये जास्त ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे जवळपास 14 वर्षापासून। तर माझा इलाज हा होमिओपॅथिक इलाज आहे। तर ह्यामध्ये कसं, जवळपास पेशंट त्रासून बाहेर बरेच गेलेले असतात, कारण जवळपास बऱ्याच ठिकाणी सोनोग्राफी करून दाखवणं बऱ्याच ठिकाणी असतात, पण सर्व करून 7 mm पुढं जर खडा असेल तर बाहेर ऑपरेशनशिवाय पर्याय नाही आहे त्याला। मग होमिओपॅथीमध्ये 7 mm पुढं किंवा कितीही मोठे असतील तर ते आहे इलाज आहे त्याच्यामध्ये, की स्टोनला किडनी स्टोन जो म्हणतात मराठीमध्ये मुतखडा, त्याला जवळपास ते वेगवेगळ्या प्रकारचे होत असतात, कॅल्शियमचे, ऑक्झेलिक ॲसिडचे, युरिक ॲसिडचे, सिस्टीनचे। तर त्याच्यामुळं पेशंट त्रासून गेलेला असतो आणि बाहेर 7 mm पुढं मग त्याला ऑपरेशनशिवाय पर्याय राहत नाही। मग पेशंट आमच्याकडे असे नाही येतात की होमिओपॅथीमध्ये इलाज ऐकलेला असतो कोणी, तर आमच्या पेशंटनी जवळपास रेफरन्स दिलेला असतो। आता जवळपास 14 वर्षामध्ये प्रॅक्टिस करत असताना माझे पेशंट जवळपास सर्व भागात झालेत, जवळपास सांगायचं तात्पर्य झालं तर परभणी, लातूर, नांदेड हे जिल्हे ते कॉमन आहेत, पण महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, बडोदा ह्या अशा विविध राज्यामध्ये पण अशी साखळी रिझल्टमुळं निर्माण झालेली आहे। तर सर, तुम्ही गेले अनेक वर्ष झालं ही ट्रीटमेंट करता आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लोक आपल्याकडे इलाजासाठी येतात, तर नेमकं ही प्रक्रिया तुम्ही तो पेशंट त्याची सोनोग्राफी करावी लागते का किंवा सोनोग्राफीचे रिपोर्ट पाहूनच आपण इलाज करता का आणि हे किती दिवसाची ट्रीटमेंट आहे असं थोडंसं सविस्तर आपल्या दर्शकांना आपण सांगावं। बरोबर, पेशंट ज्यावेळेस येतो आमच्यापर्यंत, एवढ्या ग्रामीण भागामध्ये जेवढा येतो त्याच्या अगोदर त्याच्याकडे 2 किंवा 3 सोनोग्राफी अगोदर असतातच आणि तो त्यांनी जनरल सर्जनला, युरोलॉजिस्टला दाखवलेला असतंच आणि 7 mm पुढं त्यांना सजेस्ट केलं असतं की ऑपरेशनच करावं लागेल, दुसरा पर्याय नाही। मग शेवटी आमच्याकडे पेशंट येतो त्यावेळेस आम्ही 3 महिन्याची होमिओपॅथिक ट्रीटमेंट पेशंटला सजेस्ट करतो, महिन्यातून 1 वेळेस यायचं असतं आणि त्याच्यामध्ये असं असतं की आमच्या होमिओपॅथीमध्ये पेशंटची सुरुवातीला जी ट्रीटमेंट देतो आम्ही त्याची पूर्ण केस स्टडी घेतो, पूर्ण त्याच्या आवडी निवडी कशामध्ये असतात, काय त्याला आवडतं काय, किंवा त्याची जे केस टेकिंग पूर्ण आमच्या होमिओपॅथीमध्ये सिमेलिया सिमेलेबस क्युरेंचर, काट्याने काटा काढणे जे असं हे आहे आमचं रूल आहे, त्याच्यामुळे आम्ही पेशंटची केस पूर्ण घेऊन त्याच्यामध्ये कोणतं मेडिसिन त्याला सिलेक्ट होतं त्यानुसार आम्ही त्याला 3 महिन्याची ट्रीटमेंट सजेस्ट करतो। सुरुवातीला 1 महिन्याची ट्रीटमेंट देतो, त्याच्यानंतर 2-3 महिन्या, 3-र्या महिन्यामध्ये आणि ज्यावेळेस 1 महिन्याची सोनोग्राफी केलेली असते त्याच्यानंतर 1-3 महिन्यापर्यंत मग पेशंटला पहिल्या दिवसापासून ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये कधीही पेशंट एकतर पडलेला स्टोन तर आणून देतो किंवा मग त्याचा नॉर्मल रिपोर्ट तर येतो, अशी होमिओपॅथीची ट्रीटमेंट त्याला लागू पडते। तर बरं डॉक्टर साहेब, आता मला असं विचारायचं आहे की आपल्याकडे आतापर्यंत किती पेशंट झाले आहे? साधारणपणे आपल्या हे 14 वर्षाचा प्रॅक्टिसचा कार्यकाळ आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्त होण्याचं पर्सेंटेज किती म्हणता येईल आपणाला इन पर्सेंटेज, आणि त्याच्यामध्ये असं म्हणता येईल कालावधी तुम्ही सांगितला 1 महिन्यापासून 3 महिन्यापर्यंत,
तर त्यामध्ये प्रक्रिया नेमकं केव्हापासून किती दिवसापर्यंत चालते ही आणि किती MMM चे खडे मिनिमम आणि मॅक्झिमम काढले आणि नेमकं कुठल्या कुठल्या भागातनं पेशंट आले आणि त्यांच्या या इलाजाची आपण किती हमी देऊ शकता असं मला विचारायचं तर त्याबद्दल आपण सांगावं. बरोबर आहे. आता कसं आहे, होमिओपॅथीमध्ये जेव्हा पेशंट आमच्या इथपर्यंत येतो तोपर्यंत त्यावेळेस काहीतरी आशेने येतो आणि आमच्या अगोदर त्यांनी जवळपास सर्व ठिकाणी दाखवलेलं असतं, जनरल सर्जन, युरोलॉजिस्ट सर्वांच्या ठिकाणी दाखवलं. ज्यावेळेस 7 MMच्या पुढं सरकतो तेव्हा त्यांच्याकडे सर्जरीशिवाय ऑप्शन नसतं दुसरं. मग त्यावेळेस आमच्याकडे आल्यानंतर पेशंटला आम्ही अगोदरच त्यांची सोनोग्राफी केलेली असते. आम्ही लेटेस्टमधले 1 महिन्याचीच त्यांचं झेरॉक्स आमच्याकडे ठेवतो आणि आमची 3 महिन्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांना सोनोग्राफीचं झेरॉक्स घेत होतं आमच्याकडे, म्हणजे त्याला करायलाच लावतो. तर 7 MMच्या पुढं बोलतात की सर्जरीशिवाय पर्याय नाही. पण आमच्याकडे आता मागच्या 2 महिन्याखालीच मी 14 वर्षापासून प्रॅक्टिस करतो, पण 2 महिन्याखाली माझ्याकडे 6 सेंटीमीटरचा स्टोनचा पेशंट आले. 6 सेंटीमीटर म्हणजे जवळपास 60 MM आणि त्याचं क्रिएटिनिन लेवल 7.2 होतं. आता एवढ्या क्रिटिकल पेशंटला आणि विशेष म्हणजे तो पेशंट शिक्षक होता, क्रोनिक ड्रिंकर असल्यामुळे लिव्हर सिरोसिस होता आणि दोन्ही किडन्या फेल्युअर होत्या. आता ॲलोपॅथीमध्ये त्याला तर पूर्ण हात टेकले होते की इलाज नाही आहे काहीच, कारण त्याला अनस्थेसिया दिला तर तो टेबलवरच जाऊची शक्यता असते. तर आशेने कोणीतरी कार्ड माझं दिलं, रेफरन्स दिला, म्हणून माझ्यापर्यंत आला तो. मग माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली त्याने, पण पेशंटला मी सांगितलं की बाबा क्रिटिकल पेशंट आहे, आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट देऊन बघू, प्रयत्न करून बघू. आणि होमिओपॅथीला झाला तर फायदाच आहे, नुकसान अजिबात नाही आहे. त्या बेसिसवर त्याने ट्रीटमेंट घेऊन गेला. तर त्याने जवळपास 6 सेंटीमीटरचा स्टोनचा जवळपास 3 दिवसापासून ब्रेक व्हायला सुरू झाला. तर हे त्याचा ब्रेक झालेला स्टोन, हा ब्रेक झालेला स्टोन आहे त्याचा. आणि हे 25% भेटले त्याला, जवळपास 75% सापडले नाहीत. तर पेशंटने मग मी जवळपास पेशंटची सुरुवातीला सोनोग्राफी घेतली होती, त्यामध्ये 6 सेंटीमीटरचा स्टोन होता. मग त्यांनी जेव्हा सांगितलं मला 3 दिवसापासून स्टोन ब्रेक झाला आणि लघवी वाटप पडत आहे, तर मग मी त्याला 8व्या दिवशी सोनोग्राफी करायला लावली. तर 8व्या दिवशी सोनोग्राफी 6 सेंटीमीटरचा स्टोन जवळपास 3 सेंटीमीटरपर्यंत झाला, म्हणजे जवळपास 60 MMचा 30 MMपर्यंत डिझॉल्व झाला आणि त्याचं क्रिएटिनिन लेवल जे की 7.2 होतं, 4.7 आलं 8 दिवसाच्याच रिपोर्टमध्ये. म्हणजे एवढं बेनिफिट होमिओपॅथीमध्ये आहे. तर किती MMपासून किती MM तुमच्याकडे आलेले रिझल्टमध्ये सांगाला? आता जे की मी आताच बोलताना सांगितलं की 6 MMचा हा माझ्या प्रॅक्टिसमधला 14 वर्षाच्या प्रॅक्टिसमधला हायेस्ट मोठा स्टोन आहे. त्याच्या अगोदर जवळपास माझ्याकडे 19 MM, 12 MM, 18 MM, 20 MM, 25 MM, 30 MMपर्यंत असे सर्व मी पेशंटचे जे पडलेले स्टोन असतात. आणि तुम्ही आता पण किती पेशंट साधारणपणे एक मोठा आकडा साधारणपणे किती ट्रीटमेंट केली आणि त्यात रिझल्ट इन परसेंटेज? बरोबर. आणि तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रात नाही तर परदेशात नाही आलं, त्याबद्दल थोडंसं सांगा. बरोबर. आता जवळपास 14 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्याकडे कमीत कमी जवळपास 12 ते 14 हजार पेशंटनी रिझल्ट घेऊन गेलेले आहेत. आणि विशेष म्हणजे ते फक्त महाराष्ट्रातलेच नाही आहेत, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, बडोदा ह्या स्टेटमधले तर आहेतच आहेत आणि काही बाहेर देशातले पण आहेत, जे की कुवेत, गल्फ कंट्रीमध्ये, तैवान, पुन्हा बहरीनमधले आहेत. जवळपास 5-6 कंट्रीमधले आहेत पेशंट, जे की आपलेच भागातले, जे की त्या भागामध्ये सायंटिस्ट असलेले, काही जण इंजिनियर असलेले जिकडं त्रासून आहेत, मग त्यांच्या रिलेटिव्ह कोणून रेफरन्स भेटलेला ते आमच्याकडे हे करतात. आणि ही प्रक्रिया ॲलोपॅथीच्या कम्पॅरिझनमध्ये थोडीशी कमी खर्चिक आहे का? बिलकुल, नक्कीच नक्कीच, कारण सर्जरीमध्ये खर्च किती आहे ते तुम्ही अनुभवताच. जवळपास कोणतं छोटं ऑपरेशन असेल तरी ते खर्च किती लागतो माहीत आहे. आणि त्यातल्या त्यात किडनी स्टोनचं ऑपरेशन म्हणलं तर विषयच नाही. आमची एकदम होमिओपॅथी म्हणजे अल्पदरामध्ये आम्ही 14 वर्षापासून रिझल्ट देत आलेलो आहोत. अच्छा. तर तुम्ही आमच्या दर्शकांना अगदी ठामपणे सांगू शकता की तुमच्याकडे याच्या जवळपास म्हणजे 90% रिझल्ट येऊ शकतात. 10% जर क्रिटिकल पोझिशनला असेल तर त्याला म्हणजे ठीक आहे, ते कोणी समजून घेऊ शकतं, तर असं सांगू शकता का दर्शक? नक्कीच नक्कीच. आता होमिओपॅथीमध्ये आमच्याकडे ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस आम्ही त्यांचे 3 महिने आम्ही इलाजाचे सांगतो. आमच्याकडे 3 गोष्टी होतात. एक 3 महिन्याच्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये एक तर पेशंट पडलेला स्टोन तर आणून देतो किंवा त्याचं डिझॉल्व तर होतो, नॉर्मल 3 महिन्यानंतर रिपोर्ट येतो. त्या आणि आमच्याकडे जवळपास 90%च्या अबोव जवळपास सक्सेस रेट आहेत 14 वर्षामध्ये, जे की आमच्याकडे विथ पेशंटचे बिफोर रिपोर्ट, आफ्टर रिपोर्ट आणि पेशंटचे व्हिडिओ आमच्याकडे पूर्ण अवेलेबल ठेवतो. आणि हे लोकांना माहिती व्हावं म्हणून आम्ही एक आमच्या फेसबुकला एक लिंक आहे आमच्या हॉस्पिटलची, शिवपार्वती किडनी स्टोन हॉस्पिटल म्हणून, आम्ही त्याच्यावर पूर्ण शेअर करतो. कारण हे रिझल्ट पाहून आमच्याकडे जवळपास ॲलोपॅथिक डॉक्टर्स पण जवळपास आमच्याकडे ट्रीटमेंट घेतात. अच्छा. आता मला डॉक्टर साहेब हे विचारायचं आहे की तुमचं सक्सेस रेट एवढा चांगला आहे, प्रॅक्टिस एवढी चांगली आहे, तर तुम्ही नेमकं
हे बनवस हेच गाव का निवडलं जे तुम्ही लातूर नांदेड कुठेही म्हणजे परभणी अशा ठिकाणी करू शकला असतात, पण नेमकं या ठिकाणीच आपण हे प्रॅक्टिससाठी गाव का निवडलं? नक्कीच नक्कीच, कारण हे गाव म्हणजे माझी जन्मभूमी आहे. अच्छा. आणि जन्मभूमीमध्ये राहूनच काहीतरी वेगळं करण्याचं सुरुवातीपासून माझी इच्छा होती. आणि जे की मी 14 वर्षापासून प्रॅक्टिस इथंच सुरुवात केली, जे की गरजू पेशंटला जिथं आवश्यकता आहे, जे की सिटीला मेट्रो सिटीला पेशंट कुठेही कोणी स्पेशलिस्टकडे जाऊन पूर्ण गोष्टी करू शकतो, जे की ग्रामीण भागातल्या पेशंटला ते इथं पॉसिबल नाही आहे, तो तेवढा खर्च करू शकत नाही आणि तेवढी त्याची कॅपॅसिटी नसते. त्याच्यामुळंच मी सुरुवातीपासूनच माझी जन्मभूमी आहे ही हेच गाव मी निवडलं आणि 14 वर्षापासून मी सेवा देत आलेलो आहे. तर दर्शको, आपण ऐकलात डॉक्टरांना इतक्या वेळ की अगदी कमी खर्चात म्हणजे आणि कुठलेही साईड इफेक्ट्स नसलेले ही इलाज पद्धती आहे, विनाशस्त्रक्रिया इलाज पद्धती आहे आणि साईड इफेक्ट नसलेली. तर बनवस हे गाव NH 361 च्या अगदी श्री क्षेत्र माळेगावच्या जवळ अगदी 5 किलोमीटर अंतरावर आहे. इथलं हे शिवपार्वती हॉस्पिटल आहे आणि निश्चितच आपण जर असह्य झाला असाल किंवा तुम्हाला सहज इलाज जर करायचा असेल तर इथं आपण निश्चित भेट देऊ शकता. आज योगायोगानं आमची सरांची भेट झाली आणि आम्हाला वाटलं की माय मराठीच्या 1000 दर्शकापर्यंत सरांचं कार्य आणि उपचार पद्धती आपल्यापर्यंत पोहोचवावी असं आम्हाला वाटलं. आणि डॉक्टर साहेब धन्यवाद, आपण अगदी सविस्तर अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आणि तुमच्या पुढील कार्याला शुभेच्छा. आपल्या हातून असंच कार्य घडत राहू आणि अनेकांचा इलाज आपल्या हातून हो अशी मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. नमस्कार. नमस्कार.